समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंबातील ताणतणाव दूर करता येतो यासाठी चेतना समुपदेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं तसंच कार्यक्रमात शिक्षकांशी हितगुज साधण्यात आलं. वाढत्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आर्थिक ताणतणावामुळे मनुष्याच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्या योग्य वेळी समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी चेतना समुपदेशन व मदत केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. अस्मिता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात शिक्षकांशीही हितगुज साधण्यात आलं. गजानन कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. डिप्रेशन मध्ये जातो आहे, त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत, त्याला पुढे नेमकं काय करावं या संदर्भामध्ये तो डिस्टर्ब झालेला आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना तर मार्गदर्शन करायला कोणीच नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्याही विद्यार्थ्यांचं समुपदेशन झालं पाहिजे. शिवाय आजची ही वर्तमान परिस्थितीत भौतिक सुविधा आणि त्याचबरोबर संस्काराचा कुठंतरी अभाव आणि या वातावरणामुळं आजचा विद्यार्थी हा खरंच शिकतो का? सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव, कौटुंबिक समस्या, आर्थिक मदत केंद्र पुढे आलेलं आहे. यामध्ये वैयक्तिक समुपदेशन, कौटुंबिक सल्ला, मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन, शैक्षणिक मार्गदर्शन, तरुण युवक युवतींना योग्य मार्गदर्शन या संदर्भातील मार्गदर्शन या केंद्रांतर्गत केले जाणार आहे. शहरामध्ये वाढत्या चोरीच्या चेन स्नेचिंगच्या घटना पाहता पोलिसांनी चौकाचौकात नाकेबंदी केली आहे. वर्दळीच्या मुख्य चौकांमध्ये वाहनांची तपासणी केली जात आहे, कागदपत्र तपासले जात आहेत. इतकेही करून चेन स्नेचिंगला पायबंद बसलेला नाही ही बाब निराळी. शहरामध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या लुटमारीच्या घटना घडत आहेत. उभ्या उभ्या हातातील पैसा पळवला जातो आहे तर मोठ्या प्रमाणात चेन स्नेचिंग होत आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. चौकाचौकात पोलीस कागदपत्रांची तपासणी करत आहेत कारण चोरटे चोऱ्या करताना दुचाकींचा वापर करत आहेत. दुचाकींवरून येऊन लुटमार करून चोरटे पसार होतात. याशिवाय दुचाकी चोरीच्याही घटना घडत आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्य चौकांमध्ये नाकेबंदी लावली गेली आहे. चोरटे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत कारण नाकाबंदी केल्यानंतरही चेन स्नेचिंगच्या घटना एकाच दिवशी एका तासाच्या अंतराने घडल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी नाकेबंदी बरोबरच अधिक सज्जड असा उपाय करणं गरजेचं आहे, तरच या भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील व नागरिकांना सुरक्षितता बहाल करता येईल. आता बघू काही धार्मिक बातम्या. माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिरात 2 दिवसीय प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं. अध्यात्मावर बोलू काही नामक विषयावरील प्रवचनाचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला. माता खिडकी येथील प्राचीन श्रीकृष्ण मंदिरात सीताराम कृष्णजी कुबडे यांच्या अध्यात्मावर बोलू काही नामक प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं. 25 व 26 एप्रिल रोजी आयोजित प्रवचनाला महाराष्ट्रातील भाविक उपस्थित होते. श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं. प्रकाश या पंच प्रकारांनी कसे आहे, समृद्ध आहे. पण त्यांच्याकडे नित्यबद्धत्व हा दोष आहे. तर सिद्धांत द्या, दगड दगड आपण पाण्यात टाकला आणि बाहेर काढला, वर दिसतो वाला फोडला तर कोरडा, मग देवता काय घेऊ शकत नाही. सांगता येते काय? हा याला म्हणतात कोमा जाणे. मायेच्या तरुण भागात असा होता. कसा होता तो? दुःखात हे काने अतिशय जळत होता, दुःखी होता. तल्लीन होता तो दुःखात रे काने जळत होता. रथावर येत नव्हत्या, दुःखात अतिरिक आणि मग ना म्हणजे शुद्ध स्फटिकासारखा, ईश्वर स्वरूपासारखा, बिलोवर
आणि स्फटिका सारखा नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यांवर। पोलीस ठाणे रहिमापूर, आरोपी अब्दुल आबिद अब्दुल साजिद, फिर्यादी सय्यद रफीक सय्यद शफीक, कलम 279। हकीकत, आरोपीने आपला ट्रक क्रमांक MH 32P 2902 हा भरधाव वेगाने चालवून ट्रकवरील मृतक मजूर शेख नुमान शेख रहमान याच्या मृत्यूला कारणीभूत झाला। या मजुराला इलेक्ट्रिकचा शॉक लागला। पोलीस ठाणे कुऱ्हा, आरोपी सुभाष देवीदास इंगळे, फिर्यादी सर तर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बक्कल नंबर 115, कलम 309 भारतीय दंडविधान। हकीकत, आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली म्हणून आरोपी हा 150 फूट उंच मोबाईल टॉवरवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढला। चौकशीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाणे बेनोडा, आरोपी संजय काशीकर, फिर्यादी कुसुम संजय काशीकर, कलम 498A 504। हकीकत, आरोपीचे कामावर एका स्त्रीसोबत प्रेम संबंध असल्याने आरोपीची पत्नी हटकत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ व शिवीगाळ करतो। पोलीस ठाणे माहुली, आरोपी संदीप महादेव सपाटे अधिक 5, फिर्यादी प्रिया संदीप सपाटे, कलम 498A 34। हकीकत, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माहेरहून पैसे आण असा तगादा लावला व मानसिक व शारीरिक छळ केला। पोलीस ठाणे शिरसगाव, आरोपी अजय हकीम मंडेलिया, फिर्यादी श्री वय वर्षे 35, कलम 377 भारतीय दंडविधान RW कलम 6 बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012। हकीकत, आरोपीने फिर्यादीच्या 8 वर्षाच्या मुलाला TV वर कार्टून दाखवून गोठ्यात अनैसर्गिक संबंध स्थापित केले। पोलीस ठाणे धारणी, आरोपी अमरलाल सदाशिव पुजदेकर, फिर्यादी कुमारी वय वर्षे 18, कलम 354B 452 323 506। हकीकत, फिर्यादी घरात एकटी असताना आरोपीने माझ्यासोबत पळून चल असा आग्रह केला। तिने नकार दिला असता तिचा विनयभंग केला व मामालाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकाराने त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। शनिवार कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस, रविवार कमाल तापमान 44 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 33 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.